की महाराष्ट्रातील एक महिला म्हणून, स्त्री म्हणून, एक आई, एक माता, एक मुलगी म्हणून माझी आज शर्मेने मान खाली गेली आहे अशी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली दिसते. आपण पाहिलं की या निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं कायम महिलांचा अपमान करण्यात आला. अमरावतीमधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असू दे किंवा कुठल्याही पद्धतीने महिलेचा अपमान करणाऱ्या एकही संधी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे त्या ठिकाणी सोडताना दिसत नाही. आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पब, पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे. आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत, जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत, त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे. हा फोटो तुम्ही पाहू शकता. हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत, त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉर्न स्टार आहे. आणि हा पॉर्न स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. हा जो पॉर्न स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय, त्या जाहिरातीमध्ये हा पॉर्न स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार. आणि हाच पॉर्न स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच व्यक्ती, हेच पात्र उल्लू ऍप, या उल्लू ऍपवरती मुलींसोबत घाणेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत, क्लिप्स आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत. काही वेळापूर्वी भाजपच्या एका आक्रस्ताळ्याबाईंनी पत्रकारांच्या समोर न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. कारण जेव्हा आपल्या बोलण्यात काहीच बातमी मूल्य सापडत नाही त्यावेळेला आपण काहीतरी फार मोठा तीर मारलाय. आणि आधी तीर मारायचं आणि मग वर्तुळ करायचं अशा थाटातली काही माणसं असतात. त्यात भाजपमध्ये अशा लोकांचा भरणा फार जास्त आहे. पण मला आश्चर्य वाटतं की आधी नितेश राणेने असाच प्रयत्न केला होता. नाशिकला बडगुजरांचा फोटो दाखवत जेव्हा नितेश राणे बोलायला उभे राहिले तेव्हा नितेश राणेंना हे माहितीच नव्हतं की ते फक्त एक फोटो जिथे दाखवत आहेत तिथे अख्खा व्हिडिओ आम्ही गिरीश महाजन आणि फरांदेबाई आणि या सगळ्या लोकांचा दाखवलेला होता. पुन्हा तेच आता ज्या पद्धतीने घाईघाईने भाजपच्या आक्रस्ताळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉर्न स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट तर कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही, कोण पॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही कारणच नाही. कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही. कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा ते रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल. त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल. दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय. एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो, त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे
ऍक्शन सीन असेल, फाईट सीन असेल, कॉमेडी सीन असेल, इंटिमेट सीन असतील, असे सीन देतो, तो कलाकार आहे. त्या कलाकाराच्या कलाकारीबद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं? कंगना राणावत मी त्यांच्यासारखे फोटो दाखवणार नाही. त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे. त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही. परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचंय त्यांना? जारकीहोळीचे जे व्हिडिओज बाहेर आले त्या जारकीहोळीच्या व्हिडिओजवर काय बोलायचंय त्यांना? ज्या मनोज तिवारींना 2 टर्म आमदारकी दिली भाजपाने, त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे? तो अजून एक काय किशन, मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये,